हिंगोलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाबूराव कदम कोहळीकर यांचा प्रचार करतायत. अर्ज भरण्याआधी मोठ्या सभेचं आयोजन करण्यात आलंय, तिकडे थेट जाऊयात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. आज हिंगोलीतून महायुतीचे आपले उमेदवार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूराव कदम कोळीकर यांचा आपण फॉर्म भरतोय आणि या कार्यक्रमाला उपस्थित महायुतीचे आपले आमदार नामदेवराव ससानेजी, संतोष बांगरजी, भीमराव केरामजी, तानाजी मुटकुळेजी, शिवाजी माने, गजानन गुगे, बिडी बांगर, फुलाजी शिंदे, नितीन बुतडा, मंगेश हडसनीकर, रेखाताई देवकाते, शीतलताई भांगे, अमित गीते आणि संपर्क प्रमुख आनंद जाधव. मी आपल्या सगळ्यांना मनापासून खरं म्हणजे धन्यवाद देईन. उन्हाचा कडाका किती आहे माहीत आहे, आणि 40 डिग्रीपेक्षा जास्तीचं तापमान आहे, सूर्य आग ओकतोय, आणि आपण या ठिकाणी ज्या पद्धतीने ज्या संख्येने येत आहे, अजून रस्त्याने गाड्या येत आहेत मला सांगितलं आमदार मंडळींनी, आणि एवढ्या तळपत्या उन्हामध्ये तुम्ही एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा बाबूरावसाठी आलात त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. आणि तुम्हाला देखील मला भेटायचं होतं, संवाद साधायचा होता, तुमच्या सगळ्यांचं दर्शन घ्यायचं होतं, म्हणून मी या ठिकाणी उपस्थित झालो. खरं म्हणजे बाबूरावच्या ध्याना मनात नव्हतं, स्वप्नात पण नव्हतं, परंतु शेवटी बाळासाहेबांचे 80% समाजकारण, 20% राजकारण, सर्वसामान्य माणसाला आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री बनवायची ताकद फक्त बाळासाहेबांच्यातच होती. आणि बाळासाहेबांचा वारसा सांगणारे काही लोक सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार, मुख्यमंत्री करणार, पालखीत बसवणार असं म्हणत म्हणत स्वतःच बसले. त्याचंही आम्हाला काही वाकडं नाही आहे, वावडं नाही आहे, परंतु ज्या पद्धतीने शिवसेनेचं खच्चीकरण होऊ लागलं, बाळासाहेबांच्या विचारांचं खच्चीकरण होऊ लागलं, बाळासाहेबांच्या प्रखर भूमिका आणि विचार याला जेव्हा मोठमाती देऊ लागले, आणि झालेल्या निवडणुकीमध्ये जो विश्वास मतदारांनी दाखवला होता, एकीकडे बाळासाहेब ठाकरे, एकीकडे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे फोटो लावून आपण मतं मागितली, बरोबर ना आमदार महोदय सगळे? आणि मग लग्न एका बरोबर, संसार दुसऱ्या बरोबर, पुढचं मी काय बोलत नाही, असं कसं सहन होणार? या महाराष्ट्रातली जनता हे कदापि सहन करू शकत. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो, धनुष्यबाण, शिवसेना, बाळासाहेबांचे विचार, या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनातले विचार जे होते, त्यासाठी जीवाची पर्वा न करता या एकनाथ शिंदेने उठाव केला, उठाव. आणि इथं संतोष आहे, माझे भारतीय जनता पक्षाचे देखील आमदार, या सगळ्यांनी संतोष खांद्याला खांदा लावून होता, आणि आम्ही तिकडे होतो, हे सगळे आमदार इकडून काम करत होते.
ते त्यांना पुढच्या टायमाला घेऊन येतो. आणि म्हणून आज मी पाहतोय की एक बाबूराव हा मागच्या विधानसभेत आमदार झाला असता, परंतु त्याला तिकीट द्यावं म्हणून मी प्रयत्न केला. बाबूराव तू साक्षीदार आहेस, कारण बोललोय सर्वसामान्य माणूस आहे. म्हणाले कसं खर्च करणार, तो कसं प्रचार करणार, त्याच्याकडे किती पैसे आहेत. अरे मी बोललो त्याची जबाबदारी मी घेतो, काय काळजी करू नका. तरी त्याचा तिकीट कापला आणि अधिकृत उमेदवारापेक्षा जास्तीचे मतं त्यांनी घेतली, त्यांनी त्याचं कर्तृत्व दाखवलं, तुम्ही त्याच्या मागं उभं राहिलं. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की हा प्रश्न यावेळेस देखील समोर आला. मी म्हणालो बाबूराव एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, एक सर्वसामान्य कुटुंबातला शिवसैनिक आहे, हा मुख्यमंत्री देखील एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, सर्वसामान्य कुटुंबातला एक मुलगा आहे आणि मी मुख्यमंत्री आहे. आता बाबूरावच्या मागे हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे, कारण मागच्या वेळेचे मुख्यमंत्री असते तर बाबूरावला विचारलं असतं पैसे किती खर्च करणार आणि बाकी दुसरं काय, आमचं काय तुमचं काय, हे माझ्याकडे काय चालत नाही, माझ्याकडे एवढंच आहे चांगला कार्यकर्ता आहे त्याला पुढं आणायचं. मी शिबिरात देखील म्हणालो होतो, माझा मुलगा डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाला की आपली शिवसेना जी आहे बाळासाहेबांच्या विचारांची आहे, बाळासाहेबांच्या विचाराची आणि या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनाप्रमाणे काम करणारी, मोदीजींच्या विचाराने या राज्याचा सर्वांगीण विकास करणारी ही आपली शिवसेना आहे. या शिवसेनेमध्ये कोणी नोकर नाही, कोणी मालक नाही, सर्व एक आपण आहोत, सर्व कार्यकर्ते म्हणून काम करतो. आणि आपल्या पक्षात राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वो राजा बनेगा. मी आपल्याला जाहीरपणे सांगू इच्छितो, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेकांना पोटसूळ उठला, त्या कसं काय होऊ शकतो, अजून ते हजम होत नाही, त्यांना हजमोलाच्या गोळ्या दिल्या तरी होत नाही. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पण त्यांच्यासाठी काढून ठेवलाय, पण हजमच होत नाही. जसं मोगलांना पाण्यात संताजी धनाजी त्यांच्या घोड्याच्या रूपाने दिसायचे, असं बसता उठता झोपता एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे. त्यामुळे हा एकनाथ शिंदे जास्ती काम करू लागला. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की उद्या समोरचा एक शिवसैनिक जर मोठा झाला, कामाने मोठा झाला, कर्तृत्वाने मोठा झाला आणि तो येऊन जर इथं मुख्यमंत्री म्हणून भाषण करू लागला तर सगळ्यात जास्तीचा आनंद मला होईल. हे विचार हे बाळासाहेबांचे विचार होते. बाळासाहेबांच्या सभा अशाच आम्ही शिवाजी पार्कला कुठेही राज्यभरामध्ये असं जमिनीवर बसून ऐकायचो. आज बाळासाहेबांचे विचारच तुम्ही तिलांजली द्यायला लागले तर एकनाथ शिंदेसारखा शिवसैनिक ते कदापि सहन करू शकणार नाही. आणि म्हणून मी आपले इथले खासदार हेमंत पाटील यांना मी म्हणालो यावेळेस आपण थोडा बदल करूया. काय म्हणाला, काय करायचं बोल, तुझ्या आपल्या जयश्रीताईला बाजू राजश्रीताईला बाजूच्या मतदारसंघात थोडे दिवस आपण निवडून आणूया. माहेरवाशी नाही तिथली, त्यांचं माहेरचा ओढा आहे आणि माहेरच्या लोकांनी आता त्यांचं कर्तव्य करायला सुरू करून टाकलंय. आणि मी त्याला सांगितलं तुझ्या देखील पाठीमागं एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे, हा शब्द देऊन पाळणारा एकनाथ शिंदे आहे.
आणि म्हणून लगेच त्याने देखील सांगितलं आपला उमेदवार तुम्हाला कसा पाहिजे. मी बोललो सामान्य कार्यकर्ता पाहिजे, अगदी निष्ठावंत पाहिजे, गोरगरिबाच्या सुखदुःखामध्ये धावून जाणार पाहिजे. त्यांनी सांगितला बाबूराव शिवाय दुसरा माणूस नाही. आणि म्हणून आता येताना मला 4-5 फोन आले हेमंतचे. त्याला मी म्हणालो तू तिथं थांब, तिकडच्या फॉर्मची सगळी तयारी कर, मी तिकडे येतो. आणि आम्ही इकडे सगळे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी RPI महायुतीचे सर्व पदाधिकारी इथं आहेत, काही काळजी करू नको. आणि म्हणून सर्वसामान्यातला हा बाबूराव, आता बाबूरावला तिकीट मागायला मुंबईला जावं लागणार नाही, इथून तो थेट बाबूराव दिल्लीला पाठवायचा. आणि आता पहिल्याचा जमाना गेला, पहिले किती पैसे आहेत, काय पत आहे, किती प्रॉपर्टी आहे, हे काय बाबा तुला विचारलं कर मी. या बाबूरावला पण काही माहीत नव्हतं. आपल्याकडे सर्वसामान्य माणसाची कदर या पक्षात होते. मी आज मुख्यमंत्री जरी तुमच्या समोर बोलत असलो तरी हा एकनाथ शिंदे काल देखील कार्यकर्ता म्हणून काम करत होता, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, आणि उद्या देखील कार्यकर्ता म्हणूनच काम करणार. आज म्हणून मला बाबूराव 5 वाजता पहाटे भेटला परवा, काय करणार, माणसं एवढे होती, त्यांना भेटत गेलो बाबूरावचा 5 वाजता नंबर लागला. मी परवा 1-3-4 तास बैठका माझ्या ज्या होत्या त्याच्यामध्ये व्यस्त होतो, म्हणाले मुख्यमंत्री 4-5 तास गायब. अरे घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारा हा मुख्यमंत्री नाही, हा थेट जनतेत जाऊन मिसळणारा, त्यांच्याशी बोलणारा, त्यांची दुःख समजून घेणारा, ऐकून घेणारा, आणि त्याच्यावर उपाय करणारा हा मुख्यमंत्री आहे. आणि म्हणून आज भर उन्हात तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आला, अजून गाड्या येत आहेत रस्त्याने, आणि म्हणून तुमचं हे प्रेम पाहायला मी आलेलो आहे. आज बाबूरावच्या बद्दल जर सांगायचं तर इकडे मला काही लोक म्हणाले बाबूराव असा माणूस आहे, ते गाणं पण कोणी सांगितलं इकडे. आणि म्हणतात घर की रोटी खाएंगे और बाबूराव को चुनकर लाएंगे, असे म्हणणारे पण कार्यकर्ते त्याच्या मागं आहेत. शिवसैनिकाला काही नको असतं, महायुतीच्या कार्यकर्त्याला काही नको असतं, परंतु चिंता करू नका, एकनाथ शिंदे त्याच्या पाठीमाग उभा. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो, आपल्याला यवतमाळ, वाशिम यवतमाळ आणि हिंगोली हे दोन्ही मतदारसंघ जवळजवळ लागून आहेत, हे दोन्ही जिंकायचे आहेत, जबरदस्त मताधिक्याने जिंकायचे आहेत. अरे बाबा, जेव्हा बाबूरावचं नाव येऊ लागलं तेव्हा विरोधी पक्षाचे लोक म्हणू लागले अरे बाबा हे बाबूराव कसा कट होईल, बाबूराव कसा कट होईल बघा. अरे कसा कट होईल, इकडे कट आम्ही घेतच नाही, त्यामुळे तो कट कसा होणार. ज्यांचं आयुष्य गेलं कट कमिशन आणि करप्शन मध्ये, त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून जे उभाट बसलेत त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार. त्यांच्याकडे अजेंडा पण नाही, स्वतःचा झेंडा पण नाही, पण इकडे मोदी साहेबांचा अजेंडा काय आहे, देशाचा विकास, देश विकसित भारत हा अजेंडा आहे. आणि फक्त मोदी द्वेषाने पछाडलेले लोक एकत्र येऊन मोदींचं काहीच बाल बाका करू शकत नाहीत. 2014 पण ही सगळी चौकडी एकत्र आली, 2014 काय काय शिव्या दिल्या, काय म्हणाले मौत का सौदागर, 2019 म्हणाले चौकीदार चोर आहे, 2014 त्यांचं पानिपत झालं,
2019 तर विरोधी पक्ष नेता देखील बनवू शकले नाहीत एवढं पानिपत लोकांनी केलं. जेवढं मोदी साहेबांना तुम्ही शिव्या द्याल तेवढी मतं मोदी साहेबांना जास्ती मिळत राहतील हा इतिहास आहे. आणि म्हणून या मोदी साहेबांनी या देशासाठी जे केलंय, या देशाचं मी परदेशात जातो जेव्हा, परदेशात फिरायला जात नाही, इथं उद्योग आणण्यासाठी काही लोक वर्षातून 4 वेळा थंड हवा खायला जातात. मी जातो उद्योग आणण्यासाठी. 3,73,000 कोटींचे उद्योग आपण आता या वर्षी आणले. जाऊन तिकडे आपल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये तिकडे पाहिलं मोदीजींच्या बद्दल, देशात नाही जगामध्ये नंबर 1 ची लोकप्रियता लाभलेला प्रधानमंत्री आपला देशाचा आपल्याला लाभला आहे. हा आपल्याला गर्व आहे, हा आपला अभिमान आहे. आणि नंबर 1 कुठे आणि आता यांचा नंबर कुठे गेलाय मला माहीत नाही, मी काय बोलू इच्छित नाही. आणि म्हणून आज ज्याने पूर्ण जीवन समर्पित केलं, जे वर्षातून 4-4 महिने 4-4 वेळा दौरे करतात, फिरायला जातात, थंड हवा खायला जातात, पण या मोदीजींनी आतापर्यंतच्या 10 वर्षात एकही सुट्टी घेतली नाही. एकही सुट्टी न घेणार प्रधानमंत्री आपल्याला पाहिजे का? परदेशात जाऊन देशाची बदनामी करणारा माणूस आपल्याला पाहिजे. आणि म्हणून जे त्याच्या मांडीला मांडी लावून बस, मगाशी तू काय म्हणालास ते सोनियांचं काय ते जाऊन घरगडी घरगडी नाही, आपण सगळे सवंगडी आहोत. यापूर्वी बाळासाहेब सर्व सहकाऱ्यांना सवंगडी मानायचे, परंतु आता मालक आणि नोकर म्हणून वागवतात आणि घरगड्यासारखं वागणूक जे लोक देतात कसं राहणार माणूस त्या घरात. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आज हा तुम्हाला बाबूराव दिलेला आहे. बाबूराव सगळ्या मला आमदारांनी सांगितलं की आम्ही मागच्या पेक्षा जास्तीचा लीड या ठिकाणी बाबूरावला देणार. महायुती आपली आहे, महायुतीमुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यांचा कुणात कुणात पाय पुसणार, गळ्यात गळे पायात तंगडे अडकवून चाललेले आहेत. त्यांच्याकडून काही लोकांना अपेक्षा नाही. आणि घरात बसून फेसबुक लाईव्ह करून फोटोग्राफी करून राज्य चालवता येत नाही, त्याला जायला लागतं शेतकऱ्याच्या बांधावर, शेतात जावं लागतं, माझ्या आया बहिणींची अश्रू पुसायला जावं लागतं. आज आपल्या सरकारने किती निर्णय घेतले आपल्याला माहीत आहेत, मी ते वाचून दाखवू इच्छित नाही. शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, ST मध्ये 50% सवलत करता ना प्रवास महिला भगिनी, लेक लाडकी योजना ती आपण सुरू केली, लेक लाडकी लखपती, शेतकऱ्यांना 6,000 रुपये केंद्र सरकारप्रमाणे मोदी साहेबांप्रमाणे आपण द्यायला लागलो, 1 रुपयात पीक विमा योजना आपण सुरू केली. हे इतिहास आहे, या देशातलं हे पहिलं राज्य आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. देवेंद्रजी, अजित दादा, आम्ही सगळे या फक्त आपल्याला एवढंच सांगतो, प्रत्येक कॅबिनेटमध्ये फक्त जनतेच्या हिताचे निर्णय आम्ही घेतो. एकही निर्णय असा नाही की राज्यकर्त्याच्या हिताचा घेतलाय, हे छाती ठोकपणे हा एकनाथ शिंदे आपल्याला सांगू इच्छितो. आणि म्हणून शेतकरी कुटुंबातला सर्वसामान्य बाबूराव आज या ठिकाणी उभा आहे. आणि म्हणून आपल्याला मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करायचं आहे, करायचं ना आपल्याला. मोदीजींचा नारा आहे 400 पार आणि अबकी बार 400 पार आणायचं असेल तर राज्यामध्ये अबकी बार 45 पार. आणि त्याच्यात बाबूराव आला, बाबूराव आला, बाबूराव त्याचा गाणाच कापी आहे आता. त्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगतो
मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. या ठिकाणी आपलं खासदार महोदयांनी माजी खासदारांनी काही विषय इथं दिले होते, त्याचबरोबर आपण काम केलं आहे तुम्हाला सांगतो. आपल्या हेमंत पाटील यांच्या माध्यमातून औंढा नागनाथ तालुक्यातील लिगो इंडिया हा 2,600 कोटी रुपयाचा प्रकल्प आपण करतो आहे. हिंगोली जिल्ह्यातील पोटा जोडपरळी पिंपळगाव कुठे या 3 उच्च पातळी बंधारे बांधण्यासाठी बांधव बसा खाली बसा अजून तुम्हाला सांगतो 3,084 कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता आपण दिलेल्या आहे. हिंगोली वसमत येथे बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र आपण दिलंय, त्याला 100 कोटी रुपये दिलेले आहेत. त्याचबरोबर मेडिकल कॉलेज आणि 430 खाटांचं हॉस्पिटल त्याला 485 कोटी रुपये आपण त्याला मंजूर केलेत. उमरखेड धिवरवाडी तळेगाव इसारवाडी चांदूर बाजार अशा या ठिकाणी संत्रा इस्टेट उभारण्यात येते आहे. आणि म्हणून परत त्याचबरोबर बांगलादेशाला निर्यात होणाऱ्या संत्र्यावरील आयात शुल्काच्या 50% रक्कम अनुदान आपण 44 रुपये प्रति किलो 169 कोटी रुपये त्यालाही निधी आपण दिला आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी 1 औंढा नागनाथ, 3.5 शक्तिपीठापैकी 1 श्रीक्षेत्र माहूरगड आणि 1 वीरादेवी मंदिरासाठी तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणाची आपण स्थापना केली. आणि यापेक्षा अनेक कामं आपण केली. त्याचबरोबर इथं जे हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीवरील नव्या बंधाऱ्यासाठी सिंचनाचे मापदंड जे आहेत हे शिथिल केले पाहिजे अशी मागणी देखील या ठिकाणी आहे, त्याला देखील आपण मंजुरी देऊ. त्याचबरोबर साखर कारखान्यातले काही शेतकऱ्यांचे पैसे बाकी आहे ते देखील द्यायला लावावं. हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, गरिबांचं आहे, त्यांच्यावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही. त्याचबरोबर आमदार महोदयांनी सांगितले महागाव तालुक्यातील पूस नदीवरील धरणावरील 60 किलोमीटरच्या काळ्या मातीचं कॅनॉलने शेती ओलीत होते, त्याकरिता सिमेंट लाईनिंग किंवा पाईपलाईनचं माध्यमातून काम करावं ते देखील आपल्याला मी सांगतो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल ते काम सरकार करेल. आणि उमरखेड तालुक्याला पैनगंगा नदीच्या पात्रातून पाणी मिळतं ते पाणी कमी पडतंय ते देखील वाढवून देण्याची मागणी या ठिकाणी आलेली आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो, आता बंधाऱ्याचं देखील टेंडर झालंय, 7 बंधारे 7 का 11 रे सात बंधारे कयाधू नदीवर. आणि आपल्याला मी सांगतो एवढंच की आपल्या हिंगोली मतदारसंघातला पाणी प्रश्न आपलं सरकार सोडवल्याशिवाय राहणार नाही, एवढं आपल्याला मी सांगू इच्छितो. आणि बाकी काही कामं राहिली असतील तर आता बाबूराव तर आहे आणि आमदार पण आहेत. आणि म्हणून बाबूराव आपल्याला मी एवढं सांगतो तुम्ही अरे आला थांब अजून निवडणूक बाकी आहे. आणि तुम्ही जनतेची सेवा करणारे कार्यकर्ते आहात, तुम्हाला या ठिकाणी मी खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्हाला या सर्व आपल्या हेमंत पाटील यांनी केलेल्या कामाचा देखील फायदा होणार, आपल्या आमदार महोदयांनी केलेल्या कामाचा तुम्हाला फायदा होणार आहे आणि सरकार या ठिकाणी करत असलेल्या कामाचा देखील फायदा होईल. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांच्या वतीने मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि मनापासून आपल्याला धन्यवाद देतो सर्व लोकांना. भर उन्हात आपण या ठिकाणी आलात, सावकाश अगदी सुखरूपपणे आपापल्या गावी परत जा एवढी विनंती जातो. आणि फॉर्म भरायला आता इथून आपण फॉर्म भरायला जिल्हाधिकारी कार्यालयात जातोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.